मालवण नगरपालिका निवडणुकीची खरी रंगत प्रभाग क्रमांक 3 पासून होतीये. या ठिकाणी शिवसेनेने काँग्रेसला आव्हान दिले असून या ठिकाणी प्रतिष्ठेची निवडणूक होणार आहे. मालवणच्या प्रभाग 3 मध्ये एक जागा अनुसूचित जाती महिला वर्गासाठी राखीव आहे. येथे युती व आघाडीचे अखेरच्या टप्प्यात महिला उमेदवार दिले. याशिवाय अन्य दोन उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक आराखड्यात उतरले आहेत. प्रभाग 3 मध्ये प्रतिष्ठेची दुरंगी लढत होत असताना अवार्डात मात्र आघाडीच्या सुनैना चव्हाण, युतीच्या सुनीता जाधव यांच्यासह स्नेहल हिंदळेकर, रेश्मा शिंगले या अपक्ष उमेदवारात चौरंगी लढत होत आहे. त्यामुळे अनुसूचित जातीसाठी आरक्षित केलेल्या जागेवर कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून राहिले. या प्रभागात राष्ट्रवादीचे उमेदवार महेंद्र माडगूत हे 2 वेळा नगरसेवक राहिलेत. जनतेशी थेट संपर्क व समस्या जाणून घेऊन त्या तडीला नेण्यासाठी असलेली धमक, सभागृहात आक्रमकपणे विरोध अथवा समर्थन दर्शवणारी भूमिका, अभ्यासू नेतृत्व या साऱ्या कौशल्यामुळे माडगूत हे पुन्हा निवडून येतील असा सूर वार्डातून व्यक्त केला जातोय. यावेळी ते शिवबंधनात असून तिसरी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र माडगूत यांना यतीन खोत यांचे मोठे आव्हान आहे. एकतर्फी निवडणूक जिंकणे कठीण झाले असून खोत यांनी या प्रभागात शक्ती प्रदर्शन करून प्रचाराचा जोर धरलाय. ब्युरो रिपोर्ट, कोकण नाव, सिंधुदुर्ग.